कृष्णा कुकिंग। नमस्कार, तुमचं आमच्या कृष्णा कुकिंग चॅनल मध्ये स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत भरलेली डब्बू मिरची। ह्यासाठी आपल्याला लागणार आहे डब्बू मिरच्या, कांदा, शेंगदाण्याचा कूट, तिखट, लसूण, खोबरं आणि हळद आणि मीठ। तर आता आपण या डब्बू मिरचीमध्ये सगळा मसाला भरून घेऊयात। बघा, या डब्बू मिरचीला मी असे काप दिलेले आहेत, तर या काप आहेत त्याच्यामध्ये सगळा मसाला आपल्याला भरायचा आहे। त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे एका बाउलमध्ये, शेंगदाण्याचा कूट टाकायचा, नंतर लसूण खोबरं टाकायचं, हळद टाकायची, लसूण खोबऱ्याचा व्यवस्थित, हे बघा सगळं मस्त असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। त्याच्यामध्ये मीठ टाकायचं राहिलेलं आहे, मीठ टाकते, मीठ एक चमचा टाकला। हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे असं, आणि हा मिक्स केल्यानंतर मसाला आपण डब्बू मिरचीमध्ये भरून घ्यायचा आहे। तो कसा भरायचा तुम्हाला दाखवते। हे बघा, हे डब्बू मिरची घ्यायची अशी, त्याच्यामध्ये हा मसाला घ्यायचा असा, ह्याच्यामध्ये हा जो आहे ना तो सगळा असा त्याच्यामध्ये घालायचा। हे हीच सेम प्रोसेस तुम्हाला हर डब्बू मिरची बरोबर करायचे जेवढे तुम्ही बनवताय तेवढे। तर हे बघा, आम्ही सगळे डब्बू मिरच्या भरून घेतलेल्या आहेत। तो अगोदर आपण, हा बघा मसाला राहिलेला आहे, तो आपण अगोदर याच्यामध्ये भाजून घ्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये ह्या मिरच्या टाकायच्या। आपण आता भाजला, तेल तापले का नाही बघण्यासाठी कांदा हे करूया। आपण नाही अजून तापलेलं, तापत आलेत कसे हिरवेगार दिसत आहेत ना डब्बू मिरची। हे बघा, डब्बू मिरची खूप मस्त दिसत आहे, तेल पण आता तापत आलेलं आहे। तर आता हे बघा, आपण आपला सगळा मसाला ह्याच्यात टाकायचा आहे। डब्बू मिरची किती छान दिसते, हिरवीगार छान वाटते ना। हा मसाला कसा भासतोय चांगला, जरा असा खरपूस भाजायचा म्हणजे छान असं त्याचा वास सुटतोय। त्याला तेल सुटलेला मसाल्याला, तेल सुटलेलं आहे हे बघा, तिथं दिसतंय ना हे बघा कसं तेल सुटलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या मिरच्या टाकायच्या। बोल, थोडा वरण टाकायचे म्हणजे हात भाजू शकतात। सगळं असं सकलेलं आहे त्याच्यामध्ये। तर आता त्याला सगळा जो मसाला आहे मिरचींना त्या सगळा असा लावून घ्यायचा वरून आणखी, आणि चांगले 2-3 मिनटं जर असं भाजून देते तेलामध्ये अशा मिरच्या। हे बघा कसं तेल सुटलेलं आहे त्याला। आणि नंतर एक झाकण टाकून एक जरा थोडीशी अशी वाफ येऊन द्यायची, झाकण टाकायचं, त्याच्यावरती एक वाफ येऊन द्यायची। थोडीशी वाफ आल्यानंतर काढायचं, परत हलवायची मिरची ही अशी। असं ही प्रोसेस 2 वेळा करायची। नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, त्याच्यामध्ये आता मी पाणी टाकते, पाणी जास्त नाही टाकायचं, थोडंसं असं मिरच्यांना डुबते, पूर्ण डुबणार नाही असे, अर्ध्याशा डुबले पाहिजेत बस। मी एक वाटी ही बघा, एक छोटी वाटी एक पाणी टाकलेलं आहे, आणि बारीक गॅसवर त्याला चांगले शिजवून घ्यायच्या। आपण बघूयात आपली डब्बू मिरची शिजलेली आहे का। बघू शकते शिजलेले आहे,
तर आता एक टिप सांगते मी की ज्यावेळेला आपण हे असे भरलेले डबू मिरची किंवा वांगी वगैरे करतो त्यावेळेला जो मसाला आपण टाकल्यानंतर शिजायला आपण पूर्ण झाकण नाही असं टाकायचं, थोडंसं असं साईडला ठेवायचं म्हणजे त्याला तेल छान सुटतं. आता हे बघू शकता तुम्ही तेलाला किती छान सुटलेलं आहे. हे बघा आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करूयात, सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात. हे बघा आता आपण ह्याला सर्विंग बाउलमध्ये करू, एकदम मस्त वास सुटले, मस्त झाली आहे आपली डबू मिरची. हे बघा एकदम मस्त आपली झालेली आहे डबू मिरची तयार. तुम्ही बघू शकता किती मस्त दिसते. आजसाठी एवढंच, नेक्स्ट व्हिडिओ जरूर बघा. तोपर्यंत बाय बाय.